नमस्कार, व्हायरल व्हर्च्युअल लर्निंग चॅनेलवरती आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओचा विषय आहे ओंकार जपाचे महत्त्व आणि परिणाम. हिंदू धर्मात ओंकाराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. जीवसृष्टीतील पहिला ध्वनी ओम असल्याचे मानतात. मंत्रोच्चारात ओंकार नसल्यास मंत्र अपूर्ण वाटतात. परंतु धार्मिक महत्त्वाशिवाय ओंकाराचे शारीरिक महत्त्वही आहे. होय, ओंकाराचा उच्चार केल्याने शारीरिक स्तरावर अनेक फायदे होतात. मानवी मनाची शुद्धता करणे, मानवी मनातील भावनांवर नियंत्रण करणे, मनाची एकाग्रता, स्मरणशक्ती व बुद्धिमत्ता वाढविणे, तसेच एखादी गोष्ट समजून घेण्याची मनाची पात्रता वाढविणे, शारीरिकदृष्ट्या मानसिकरित्या आराम वाटणे. ओंकार जपामुळे आजूबाजूच्या वातावरणामध्ये एक प्रकारचे तरंग निर्माण होऊन ते वातावरण भारावून टाकले जाते व त्यामुळे मानवी मन त्या वातावरणामध्ये हरवून जाते व समाधी स्थिती गाठणे सोपे जाते. ओंकाराच्या उच्चाराने अनेक आजारांवर नियंत्रण मिळवता येते. थायरॉईड, ओंकाराचा उच्चार केल्याने गळ्यात कंपन निर्माण होतात. याचा थायरॉईड ग्रंथींवर सकारात्मक परिणाम होतो. अस्वस्थता, तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर डोळे बंद करून 5 वेळा लांब श्वास घेऊन ओंकाराचे उच्चारण करा. तणाव, यामुळे शरीरातील व मनावरील तणाव दूर होतो. रक्तप्रवाह, यामुळे हृदय सुदृढ राहून रक्तप्रवाह सुरळीत राहतो. पचन, ओंकाराचा उच्चार केल्याने पचनशक्ती वाढते. स्फूर्ती, ओंकारामुळे शरीरात स्फूर्तीचा संचार होतो. थकवा, थकवा मिटवण्यासाठी याहून दुसरा चांगला उपाय नाही. झोप, ओंकाराच्या नियमित उच्चाराने काही दिवसातच झोप न येण्याची समस्या दूर होते. म्हणून झोपण्यापूर्वी ओंकाराचा उच्चार करणे आवश्यक आहे. फुफ्फुस, ओंकाराच्या उच्चाराने फुफ्फुसाचे कार्य सुधारते. पाठीचा कणा, ओंकारामुळे निर्माण होणारे कंपन पाठीच्या कणाला बळकट बनवतात. ओंकार जप करण्यासाठी दीर्घ श्वास घ्यावा व ओंकाराचा जप करावा. लहानपणी लागलेल्या सवयी या मरेपर्यंत आपणाला लक्षात राहतात. म्हणूनच आपल्या लहानग्यांना आत्तापासूनच ओंकार म्हणण्याची सवय लावावी, म्हणजे त्याचे परिणाम त्यांना दीर्घकाळ मिळतील. धन्यवाद.